नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला, ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रन कपल. ॲक्च्युली माझा चेहरा थोडा सुजलेला वाटत असेल, कारण की मी झोपून उठलो. झालं असं, मी मगाशी ब्लॉग कंटिन्यू करता करता वरती गेलो होतो मंदिरात. तर मंदिरातमध्ये देवाला जी पूजा झाली होती ॲक्च्युली, आणि ते दरवाजे उघडले तर थोडंसं मी शूट केलं आणि खाली आलो आणि जेवण होतं दुपारचं. पण मी थकलो एवढा होतो की मला उभंच नव्हतं राहता येत. तर मी खाली आलो, जेवलो दुपारी, झोपलो. कृतिका पण झोपली. आता ही गावची अशी सुंदर सकाळ बनवतो, कारण मी झोपून उठलो ना, तर संध्याकाळ झाली. आणि स्पीकरचा तुम्हाला आवाज येत असेल तर आता 7:30 आम्ही सगळे वरती जाऊ मंदिरात. आता बायकांचं भजन चाललंय, कोणीतरी म्हणजे रत्नागिरीवरनं कोणतरी आले मंडळ, त्यांचं आता त्यांचं भजन आहे. तर आता ते माझं मिस केलं, आता मी वरती जात नाही, मी थोड्या वेळेत जाईल. तर ते दाखवायचं राहून गेलं. ॲक्च्युली मला पण माहिती नव्हतं, मला आता आत्त्या येऊन सांगून गेलं की भजन चालू आहे तिकडे. म्हणजे ठीक आहे राहून दे. आणि हा किती स्पीड. त्याला सायकल चालवायची होती म्हणून तो खाली घेऊन आला मला. तर ब्लॉगला मी सुरुवात केली आणि मस्त प्रॉपर सनसेट होतोय. एक मिनिट दाखवतो, सनसेट होतोय. तर आता सनसेट नंतर आपण जाऊ वरती आणि मग पुढचा जो ब्लॉग असेल तो आपण दाखवू. कृतिका पण असेल माझ्या बरोबर. ती अशी कृतिका ती दिसत, अरे दिसते बघ, आधी ऑरेंज मध्ये दिसते लाईन, ती कृतिका. ये इकडे ये, कृतिकेला बोललो बघू. आणि एक्साइटमेंट लेवल तुम्ही बघू शकता. टिपराच्या दिवशी आमचं गाव पूर्णपणे भरलं होतं. मुंबईवरनं सगळीजणं स्पेशली टिपरासाठी देवाला भेटायला आले होते. आणि हे तुम्ही जे बघताय ते आम्ही डान्स करतोय. आम्ही खालून गावामधनं दिंडी घेऊन मंदिराकडे चाललो होतो आणि सगळ्यांनी सेम कलरचे कुर्ते घातलेत, येल्लो कलरचे. ॲक्च्युली तो थीम होता आमचा ह्या वर्षीचा. आणि तुम्ही जे आता ढोल ताशे वाजवताना ऐकले ते वाजवलेत आमच्या वरच्या वाडीतल्या लोकांनी, चिंदरकर वाडी. आणि ह्यांची थीम जी होती ती भगव्या कुर्त्याची होती. दरवर्षी असं थोडंसं छोटंसं फाईट असते, पण ती मजेशीर फाईट असते. गाव एकत्रच असतं पण ते असताना थोडंसं वरची वाडी खालची वाडी, तर हीच ती मजा.
हे तुम्ही जे व्हाईट दाढीमध्ये बघताय ते माझे काका आहेत, आत्याचे हस्बंड. आता इकडे आमची एंट्री झाली, आमचे सगळे गाववाले एकत्र येतील आणि मंदिराच्या 5 प्रदक्षिणा घातल्या जातील, ढोल वाजवून देवाचं नाव घेऊन, आणि ही एक वेगळीच एनर्जी लेवल असते, तुम्ही बघू शकता. आणि आता तुम्ही जे भजन ऐकलं ते आपल्या समोरच्या गावचं, लावगनवाडी, म्हणजे माझी सिस्टर इन लॉ तिचं गाव, माझ्या आजीचं गाव, आणि जे बुवा बसले होते ते माझे भाऊ राय. खूप वर्षांचं भजन ऐकलं. ॲक्च्युली आमच्या गावी थोडं कमीच भजन होतं, म्हणजे बुवा राहिले नाहीत, तर भजन ऐकून खूप भारी वाटलं. आणि फायनली मी आणि कृतिका एकत्र भेटलो, आम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं होतं. लग्नानंतरचा आमचा हा फर्स्ट ट्रिपर होता आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो. आणि झालं काय, मी कॅमेरा घेऊन सगळीकडे फिरत होतो, तर त्याच्यामुळे मला तिला वेळ देता आलाच नाही. मी सगळ्यांचे फोटो काढवतो, व्हिडिओ काढवतो. तर फायनली आम्ही दोघांनी मिळून मग एकत्र जोड्यांनी दर्शन घेतलं आणि देवाकडे प्रार्थना केली की ह्याच्या पुढची जी आमची वाटचाल आहे ती सुखा समृद्धीची जाऊन दे. जसं मंदिर सजवलं गेलं आहे तसं देवालाही सजवलं गेलं होतं. आज स्पेशल डे आहे तर मंदिराचे डोर्स पण ओपन केलेले होते आणि तुम्ही बघू शकता मूर्ती अतिशय सुंदर दिसत होती. ही आरतीची वेळ झाली होती, सगळे गावकरी मंदिराच्या आतमध्ये आले होते आणि थोड्या वेळेतच आरतीची सुरुवात होईल. आणि ज्यांना मी फ्रेममध्ये घेतलं त्यांचं नाव आहे सुनील जटर. मी पण फर्स्ट टाईमच त्यांना भेटलो, तर त्यांनी मला माझ्या चॅनलबद्दल विचारलं होतं, तर मी त्यांना सगळं सांगितलं. ते मला ॲक्च्युली थोडं मंदिराबद्दल सांगणार होते पण ते राहूनच गेलं, कारण मला नेक्स्ट डे कुडाळला जायचं होतं भगवती देवीच्या दर्शनाला. तो व्हिडिओ लवकर असेल. आता तुम्ही जे बघणार आहे ते आपल्या मंदिरामधली आरती आहे. Yeah.
आणि आता तुम्ही जे बघताय हे दीपस्तंभ आहे आणि जे खाली जे पेटतंय तो टवळा आहे आणि हा टवळा जो आहे दीपस्तंभाच्या वरती ठेवला जाईल आणि हा जो मान असतो आमच्या गावकऱ्यांचा असतो हसोळकरवाडी जे गावकार आहे आमच्या गावातले आणि हे बरेच गावामध्ये म्हणजे आमच्या गावच्या पुढे देवगड याच्या पुढे मालवणामध्ये पण हीच पद्धत केली जाते. जर तुमच्या गावामध्ये पण हीच पद्धत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, मला आवडेल कमेंट वाचायला तुमचे, तर नक्कीच कमेंट करा. आणि जसं टवळं ठेवून झालं गावकार खाली उतरले त्याच्यानंतर खूप सारे फटाकडे फोडले गेले आणि तुम्ही आता जे बघणार आहे ते सगळे फायर वर्क्स आहेत आणि खूप मजा आली आहे बघताना मला शूट करताना पण. आणि तुम्ही जे जस्ट ऐकलं त्याला कोकणामध्ये गाराणा असं म्हणतात आणि तुम्ही समोर बघू शकता की नारळ ठेवलेत, तर ज्यांचे ज्यांचे नवस होते ते आता फेडले जातील देवासमोर आणि कोणाचे जे नवीन नवस असतील म्हणजे देवाकडे काही मागायचं असेल तर ते मागितलं जाईल. आणि ही अशीच पद्धत आमच्याकडे दरवर्षी फॉलो केली जाते आणि ह्याच्या पुढे जे आहे ते छोटंसं नमन होतं, छोटासा क्लिप मी तो घेतला आहे आणि ह्याच नोटवरती मी हा जो व्हिडिओ आहे तो संपवतो आहे. मी फर्स्ट म्हणजे आय थिंक हा सेकंड टाईम मी व्हॉइस ओवर केला आहे माझ्या गावचा व्हिडिओचा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.